नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जिल्ह्यात सप्टेंबर अतिवृष्टीमध्ये झाली होती मध्ये परतीच्या पावसामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले विमा कंपनीकडून बहात्तर तासाच्या आत नुकसानीबाबत क्रॉप इन्शुरन्स ॲप ईमेल तसेच टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून वैयक्तिक दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते यानुसार जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याचे दावे दाखल केले होते तर दहा हजार शेतकऱ्यांनी काढणी पश्चात पिकाचे पावसामुळे नुकसान झाल्याचे कंपनीला कळवले होते एकूण त्र्याहत्तर हजार दावे दाखल झाल्यानंतर कंपनीकडून पंचनामे करण्यात आले होते दरम्यान कंपनी स्तरावर काम पूर्ण करून गुरुवार परत तारीख बारा सदुसठ हजार सहाशे बावीस विमाधारकाच्या खात्यावर चौसठ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे विमा जमा झाल्याचे संदेश अनेकांना प्राप्त झाल्यानंतर याबाबत माहिती मिळाली उरित दहा हजार शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात पैसे मिळतील असे सांगण्यात आले आहे यंदा विम्याचे पैसे देणारी पहिली कंपनी राज्यात पीक विमा संकलित करणाऱ्या सहा कंपन्यांना आहेत यापैकी इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स ही लवकरच कारवाई करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणारी पहिली कंपनी ठरली आहे अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधी गौतम कदम यांनी दिली आहे तर पीक नुकसानीबाबत वैयक्तिक दावे दाखल केलेल्या त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांपैकी सदुसष्ट हजार सहाशे बावीस विमाधारकाच्या खात्यावर चौसष्ट कोटी रुपये जमा करण्याचे आदेश काम सुरू झाले आहे उरी दहा हजार शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळतील असे गौतम कदम जिल्हा समन्वयक इम्पोटोकिय हो विमा कंपनीने सांगितले आहे तर याविषयी अधिक माहिती अशी की सदुसष्ट हजार सहाशे बावीस विमा धारकाच्या खात्यावर चौसष्ट कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू झाले आहे विमा जमाने विमा जमा झाल्याचे संदेश अनेकांना प्राप्त झाल्यानंतर याबाबत माहिती मिळाली उरी दहा हजार शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात पैसे मिळतील यंदा विम्याचे पैसे देणारी पहिली कंपनी राज्यात पीक विमा संकलित करणाऱ्या सहा कंपन्या आहेत यापैकी इम्को टोकियो जनरल ही इन्शुरन्स ही कंपनी कारवाई करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणारी पहिली कंपनी ठरली आहे अशी माहिती कंपनीचे प्रतिनिधी गौतम कदम यांनी दिली आहे तर जिल्ह्यात अतिवृष्टी पूर्व सततचा पाऊस यामुळे नुकसान झाले त्याचे वैयक्तिक दावे दाखल केलेल्या त्र्याहत्तर हजार पैकी सदुसठ हजार सहाशे बावीस शेतकऱ्यांना चौसष्ट कोटीचा विमा परतावा मिळणे सुरू झाले आहे अशी माहिती इम्फो टोकिया जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीकडून मिळाली दिवाळीत नुकसानग्रस्तांना परतावे मिळाले ना मिळाल्याने शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे हे नांदेड जिल्ह्यातील पीक विमाधारकांना चौसष्ट कोटीचा परतावा मिळाला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र